siete, ciao. Oh, ok, मारते बाकी आपको आपल्याला खेळण्यासाठी दुसरा खेळाडू कुमार मोले
उपस्थित फोटोग्राफर्सना विनंती आहे.
एक एक दिन में तीन तीन दिन में दादा
खेळाडूंना आपली समृद्ध क्रीडा संस्कृती उजागर करणारा हा खेळ आम्हाला अतिशय सुखावतो आहे. पुष्कळ वेळेला आपण पाहतो की आज उपलब्ध असणारी करमणुकीची प्रचंड साधनं कुठेतरी युवकांना भरकटवण्याचं काम करतात. युवा पिढी या मातीपासून, माणसांपासून आणि खेळांपासून दुरावते की कारण आहे भेटीमुळे अजूनही या स्फूर्तीमध्ये या चैतन्यामध्ये वाढच झालेली आहे. कारण हा खेळ असा आहे की या खेळामध्ये उन्माद आहे, या खेळामध्ये जल्लोष आहे, या खेळामध्ये कौतुकाची थाप तर आहे पण खिलाडू वृत्तीने पराभवही मग हे जे काही महत्व आहे, हे जे काही अनन्य साधारणत्व असतं या छोट्या उपक्रमांचं ते निश्चितच सांगत असतं. तर असे काही गड्यारे भावे जगाचे थोडे भरे, तर असे काही गड्यारे भावे जगाचे थोडे भरे, काचव्याचे रूप तुम्हाला तरीही मैत्रा अंधारा जाती. मान्यवर या ठिकाणी सर्व खेळाडूंशी संवाद साधत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की हा आत्मीय संवाद, हा हृदय संवाद आणि थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर हा कौटुंबिक संवाद आहे असं वाटतं. आपल्या घरातल्या एखाद्या मोठ्या दादाने आपल्या छोट्या भावंडांच्या पाठीवरती थाप द्यावी आणि आमच्या या खेळाडूंपर्यंत या ठिकाणी ही सदिच्छा भेट दिल्याबद्दल क्रीडांगणात उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्वच सन्माननीय मान्यवरांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. खर तर केवळ कर्जत जामखेडच नव्हे तर मला वाटतं उभ्या महाराष्ट्रालाही त्यांच्या व्यक्तित्वावरती विश्वास आहे असे सन्माननीय आमदार रोहितजी दादा पवार साहेब आणि सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब आणि त्याचबरोबर इतरही सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी खेळाडूंशी संवाद साधून आणि खेळाडूंशी सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी भेटत आहे की युवा या ठिकाणी उपस्थित युवा रोहित दादांना भेटण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न करत आहे यातूनच उभ्या मान्यवरांचा विचार आणि पुन्हा एकदा